नमस्कार शेतकरी बांधवांनो, सोयाबीन हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे. सोयाबीन पिकावर विविध किडी व रोगाचा प्रादुर्भाव होत असतो, परंतु आपल्याला सोयाबीनची पेरणी करण्याअगोदर आपण जर बियाण्याला बीज प्रक्रिया केली तर भविष्यात होणारे नुकसान टाळता येते. तर त्यामुळं आपल्याला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी एक सल्ला प्रसारित केलेला आहे आणि जो की अतिशय महत्त्वाचा आहे. पेरणीपूर्वी बियाण्याला कार्बेंडेजिम या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांनी जो महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे तो म्हणजे सोयाबीन पिकावर सर्वात महत्त्वाची कीड म्हणजे खोडमासी. तर ह्या खोडमासीचं नियंत्रण करण्यासाठी थायमेथॉक्झाम या रासायनिक कीटकनाशकाची आपल्याला बीजप्रक्रिया करायची आहे. शेतकरी बांधवांनो, कापूस पिकानंतर जर सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड होते आपल्या महाराष्ट्रामध्ये, मागील वर्षी सोयाबीन पिकावर खोडमाशीचा प्रादुर्भाव होता, त्यामुळे सोयाबीन पिकाचे भरपूर नुकसान झाले होते. तसं यावर्षीसुद्धा सोयाबीन पिकावर खोडमाशी किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर आपण थायमेथॉक्झाम या कीटकनाशकाची बियाण्याला प्रक्रिया केली तर त्या होणाऱ्या नुकसानीपासून आपण वाचू शकतो. या खोडमासी या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपाच्या अवस्थेपासूनच, म्हणजे आपण पेरणी केली तिथून पुढे 15 दिवसाचं रोप झालं की तिथूनच खोडमासीचा प्रादुर्भाव सुरू होतो. म्हणजे होते काय की ताटाची संख्या जी आहे झाडाची ती कमी होते आणि कधीकधी खोडमासीचा प्रादुर्भाव जर वाढला तर शेतकऱ्याला दुबार पेरणीसुद्धा करावी लागते. म्हणून बीजप्रक्रिया जर केली आपण या थायमेथॉक्झामची तर आपलं जे पीक आहे सोयाबीनचं हे जवळपास 25 ते 30 दिवसापर्यंत सुरक्षित राहतं. तर ही जे खोडमासी कीड आहे ही कशी नुकसान करते एक आपण थोडक्यात माहिती घेऊया. खोडमासी लहान असते, चमकदार काळ्या रंगाची असते आणि ही जी खोडमासी आहे ही प्रथम जवळच्या पानामध्ये जे शिरा असतात त्या शिराला छिद्र करते. त्यानंतर आळी पानाच्या देठातून मुख्य खोडात जाते व आतील गाभा खाते आणि यामुळं काय होतं की झाड पूर्ण वाळून जातं. म्हणजे खोडमासीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवाती अवस्थेत झाल्यास कीडग्रस्त झाड वाळते व मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर हे जे औषध आहे थायमेथॉक्झाम याची बीजप्रक्रिया करण्यासाठी आपल्याला एकरी आपण 30 किलो सोयाबीनचं बी वापरतो, तर 30 किलो बियाण्यासाठी आपल्याला 250 ते 300 ml थायमेथॉक्झाम 30% FS या रासायनिक कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करायची आहे. आणि शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहीतच आहे आपण बीजप्रक्रिया करतेवेळी जो क्रम आहे तो म्हणजे रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया अगोदर करायची, त्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करायची आणि त्यानंतर 1 ते 1.5 तासानंतर पेरणीपूर्वी रायझोबियम या जीवाणू खताची बीजप्रक्रिया करायची, जेणेकरून आपलं पीक म्हणजे बियाण्याची उगवण चांगली होईल, झाड जोमदार वाढेल व कीड व रोगापासून पिकाचं संरक्षण होईल. म्हणून सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की सोयाबीन पेरणीपूर्वी बियाण्याला बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी ही सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे. धन्यवाद.